पोलीसकर्मी विनायक औरंगाबादमध्ये झालेल्या कारवाईनंतर एटीएसच्या कारवाईला आता वेग आलेला आहे. महाराष्ट्रातलं दहशतवादाचं नेटवर्क आता हळूहळू पुढे यायला लागलंय. या पुढच्या अध्या तासात आपण याचीच चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दहशतवादाचं हे नेटवर्क जे आहे ते नेमकं कसं पसरलेलं आहे याविषयी आपल्याला बोलायला आपल्याबरोबर असतील मुंबईहून आमचे सिनियर करेस्पॉन्डंट सुधाकर काश्यप आणि त्याचबरोबर औरंगाबादहून आमचा करेस्पॉन्डंट माधव सावरगावे. पण जाणून घेऊयात सिमीचा हा दहशतवादी चेहरा आजच्या आयबीएन लोकमत स्पेशलमध्ये. दहशतवाद्यांच्या विरोधातली कारवाई एटीएसनं आता वेगाने सुरू केलेली आहे. मराठवाड्याबरोबरच नंदुरबारमध्ये सुद्धा आता पाहिलं तर एटीएसनं आपली मोहीम सुरू केलेली आहे. आतापर्यंत 12 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे. बीड जिल्ह्यामधून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. यापैकी जर आपण पाहिलं माजलगावमधून 2 परळीमधून 3 जणांचा या संशयितांमध्ये समावेश आहे. अजूनही याला आपण संशयित म्हणतोय कारण का तपास सध्या सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातून 3 संशयितांना ताब्यात घेतलं गेलंय तर अकोला आणि औरंगाबादमधून प्रत्येकी 2 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलं गेलंय. पण मराठवाड्यामध्ये सिमी संघटनेच्या अतिरेक्यांनी तळ ठोकायला आता सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती समोर यायला लागलेली आहे. मंगळवारी जर आपण पाहिलं तर बुलडाण्यामध्ये पकडण्यात आलेला अखिल खिलजी हा सिमीचा मास्टर माइंड आहे असं समजतंय. तर त्याचबरोबर पकडण्यात आलेले 4 जण जे होते ते मराठवाड्यातील सिमीचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न त्यांनी सुरू केला होता. उघड्यात यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट. बुलडाण्यात पकडण्यात आलेला हा अखिल मोहम्मद खिलजी 45 वर्ष वयाचा खिलजी सिमी संघटनेचा मास्टर माइंड मानला जातो. खिलजी बरोबरच त्याचा मुलगा खलील खिलजी, मोस्ट वॉन्टेड मोहम्मद अब्रार, औरंगाबाद मध्ये मारला गेलेला अझर आणि त्याचा साथीदार मोहम्मद हुसेन हे 5 जण मराठवाड्यामध्ये संघटना वाढवणं आणि त्यासाठी लागणारा पैसा. हे सर्व जण मध्य प्रदेशातल्या खांडवा इथले रहिवासी आहेत. 2008 पासून वॉन्टेड असल्यानं त्यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकलं. मध्य प्रदेश पोलीस आणि एटीएसच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये होता अखिल खिलजी शिवाय त्याचे 4 साथीदार. त्याच्या शोधासाठी मध्य प्रदेशाची टीम काम करत होती. तोच धोका टाळण्यासाठी अखिल खिलजी आणि त्याची टीम मराठवाड्यात दाखल झाली कारण त्यांना मराठवाडा सुरक्षित वाटला. शिवाय याच मराठवाड्यातून त्यांना विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काम करणं सोपं जाणार होतं. अखिल खिलजीवर सिमी संघटना वाढवण्याची जबाबदारी होती. प्रक्षोभक भाषणं देऊन तरुणांना एकत्र करणं, पैसा जमवण्यासाठी लुटपार करणं आणि हत्या करणं ही त्याची प्रमुख कामं. अखिल खिलजीच्या कुटुंबातील सदस्यांवर मध्य प्रदेशामध्ये 20 पेक्षा जास्त गुन्हे आहेत. शिवाय त्यांच्याबरोबर काम करणारा आणि एटीएसनं खात्मा केलेल्या अझहरच्या कुटुंबातील 4 जणही सिमीचं काम करतात. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना मराठवाड्यातल्या स्थानिकांचीही मदत होत असल्याचं आता समोर येत आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रात अतिरेकी कारवायांचा धोका काही प्रमाणात टळलाय. पण या 5 जणांशिवाय सिमीचे आणखी किती कार्यकर्ते महाराष्ट्रात कार्यरत आहेत याचा शोध घेणं महत्वाचं ठरणार आहे. बुलडाण्याहून राहुल पहुरकरसह माधव सावरगावे, आयबीएन लोकमत, औरंगाबाद. आपण बघतोय एक नवीन मॉड्यूल समोर येत आहे. दहशतवाद्यांचं जे नवीन मॉड्यूल आहे ते सध्या ग्रामीण भागात आपला जे जम जो आहे तो बसवायचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यामध्ये एक नाव कॉमन आहे ते म्हणजे सिमीचं. राज्यातील अनेक दहशतवादी कारवायांच्या मागे सिमीचा हात असल्याचं आता पुढे आलेलं आहे. सिमीचं नेमकं कार्य काय आहे किंवा सिमीचा उगम कसा झाला एकूणच सिमीच्या वाटचालीविषयी माहिती देणारा हा एक खास रिपोर्ट सुद्धा पाहूयात. सिमीसोबत संबंध असल्याची बाब यासिन पटेल उघडपणे मान्य करतात. 1983 मध्ये मी आजमगडला सिमीत दाखल झालो. ग्रीन कार्ड बाळगणाऱ्या यासिन प्रमाणेच अनेक तरुणांना सिमीची विचारधारा प्रभावित करते कारण एकेकाळी मुस्लिमांना शिक्षणाचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारी संघटना म्हणून सिमी नावर उपास आली होती. ते स्मोकिंग करत नाहीत, दारू पित नाहीत, मुलींच्या पाठीमागे लागत नाहीत. स्वतःचं आयुष्य आणि देशाचं भलं याकडेच त्यांचं लक्ष असतं. उत्तर प्रदेश मधल्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात 1970 दशकात सिमीची स्थापना करण्यात आली पण गेल्या काही वर्षात सिमीचं कट्टरवादी संघटनेत रुपांतर झालं. योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने संघटनेची हानी झाल्याचं मुस्लिम विचारवंत मानतात. इन द बिगिनिंग दे वर सुपरवाइज्ड बाय जमात इस्लामी. दे वर लाइक द यूथ विंग ऑफ जमात इस्लामी. सुरुवातीच्या काळामध्ये सिमीवर जमात ए इस्लामीचं लक्ष होतं. जवळजवळ जमात ए इस्लामीची युथ विंग होती पण लवकरच सिमीला त्याचं ओझं झालं. मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे सिमीची तरुण मुलं भरकटली. फ्रीडम्स दॅट इंडिया ऑफर्स इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल ऍक्टिव्हिझम, इन टर्म्स ऑफ
पब्लिकेशन एक्सप्रेशन ऑफ युअर व्ह्यूज अबाउट व्हॉट एव्हर यू फील. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर सिमीचं रूपांतर कट्टरवादी संघटनेत होऊ लागलं. सिमीचे काही सदस्य थेट दहशतवाद्यांच्या नादी लागले. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ही बाब प्रकर्षाने जाणवली. यासीन पटेल यांना सिमीच्या संबंधासाठी मोठी किंमत चुकावी लागली, पण तरीही सिमी ही दहशतवादी संघटना असल्याचं ते मान्य करत नाही. आय हॅव्हन्ट चेंज्ड अ बिट. नाही, मी अजूनही बदललेलो नाहीये. मी निवडलेला पर्याय सर्वोत्तम आहे, मग मला बदलण्याची गरजच काय आहे? हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध करा, मी सिमी ताबडतोब सोडून देईन. देशविरोधी कार्य करण्याचा ठपका सिमीवर ठेवण्यात आलाय. मुळात ज्या उद्देशासाठी सिमीची स्थापना करण्यात आली होती त्याच उद्देशापासून सिमी भरकटली आहे. ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत. आपण बघतोय सिमी पुन्हा एकदा सक्रिय होते, पण याला सुरक्षा यंत्रणांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. काही वर्षांपूर्वी जर आपण पाहिलं तर सिमीचं जाळं हे उद्ध्वस्त करण्यासाठी एका खास सेलची नियुक्ती केली गेली होती. काय होता तो सेल त्यावर आपण एक नजर टाकूया. या सेलचं नाव होतं सिमी सेल, पण हा सिमी सेल नेमका गेला कुठे हेच कोणाला माहीत नाहीये. 1999 मध्ये या सिमी सेलची स्थापना केली गेली. मुस्लिम बहुल भागातील घडामोडींवर बारीक नजर ठेवायला या सेलची स्थापना केली गेली होती. तर या सिमी सेलला मुस्लिम बांधवांचं सुद्धा अत्यंत चांगलं सहकार्य मिळत होतं. बुलढाण्यामध्ये सुद्धा अशाच एका सिमी सेलची स्थापना केली गेली होती, पण अचानक हा सिमी सेल बरखास्त झाला आणि गेल्या 2 वर्षांपासून हा सिमी सेल अजिबात अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे आपण बघतोय पुन्हा एकदा सिमी सक्रिय झालेली आहे. काय नेमकं घडतंय हे सध्या आपल्याला समोर दिसतं. पण महाराष्ट्र एटीएसनं गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कारवाई करून 7 दहशतवाद्यांना अटक केलेली आहे, तर एकाला चकमकीत ठार सुद्धा केलेलं आहे. या सगळ्या कारवाया या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुरू आहेत, शहरी भागात नाही. तर या सगळ्या कारवाया झाल्यात त्या म्हणजे मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये. यावर इंडियन मुजाहिदीननं आपलं नेटवर्क ग्रामीण भागात वाढवल्याचं सुद्धा आता स्पष्ट होतोय. बघूयात याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्र एटीएसनं गेल्या 3 दिवसात 3 ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व संशयित दहशतवादी इंडियन मुजाहिदीनसाठी काम करत असल्याचा संशय आहे. यात मोहम्मद अब्रार बाबू खान, अखिल खिमजी, मोहम्मद जफर हुसेन, मोहम्मद शाकिर अशी या चौघांची नावं आहेत. तर खलील कुरेशी हा दहशतवादी मारला गेलाय. गेल्या 6 महिन्यांपासून एटीएसचं हे ऑपरेशन सुरू होतं. एटीएसने गेल्या 2-3 दिवसात जी विदर्भामध्ये म्हणजे बुलढाणा अकोला जिल्ह्यामध्ये जी कारवाई केलेली आहे ती कारवाई केल्या 2-3 दिवसात झाली असती तरी 2-3 दिवसच एटीएसने काम केले असं नाही. त्या कारवाईच्या आधी कित्येक महिने एटीएस या मागावर असेल आणि त्यांना यश त्या भागात मिळालेलं आहे. बुलढाणा अकोला हे जिल्हे कधीही एटीएसच्या दृष्टिकोनातून रडारवर नव्हते, मात्र आता या दुर्लक्षित असलेल्या जिल्ह्यांमध्ये इंडियन मुजाहिदीन सक्रिय होत असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यातील बीड, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये इंडियन मुजाहिदीन कधी नव्हे ते प्रचंड वेगानं वाढते. तिथे सफदर नागोरी सीमेचा बंदी आणली, त्यावेळेचा अध्यक्ष, त्याला अटक झाल्यानंतर हे जाळा यांनी केवळ दिशाभूल करण्यासाठी हे ठिकाणं बदलत असतात आणि जिथे अनुकूल परिस्थिती मिळते त्या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन ते तिथे आपलं बस्तान बसवतात. मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागात इंडियन मुजाहिदीन फोफावते. याला सुरक्षा यंत्रणांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह सुधाकर काश्यप, आयबीएन लोकमत, मुंबई. आपण बघतोय एक नवीन मॉड्यूल समोर येत आहे. ग्रामीण भागामध्ये दहशतवाद्यांनी हे नवीन मॉड्यूल समोर तयार केल्याचं आता सध्या आपल्याला समोर येताना बघायला मिळत आहे. याच विषयी जसं मी म्हटलं आपण बोलूयात. आपल्याबरोबर आहेत मुंबईहून आमचे सिनियर करेस्पॉन्डंट सुधाकर काश्यप, तर औरंगाबादवरनं आपल्याबरोबर असणार आहेत आपले करेस्पॉन्डंट माधव सावरगावे. पण सगळ्यात पहिल्यांदा सुधाकर मी तुमच्याकडे येतोय. एक नवीन मॉड्यूल आपल्याला बघायला मिळत आहे. काय आहे हे नेमकं ग्रामीण मॉड्यूल? कारण का आतापर्यंत आपण पाहिलं मुंबई असेल, पुणे असेल किंवा शहरांमधून ही मॉड्यूल जी होती ती समोर येत होती. आता हे ग्रामीण मॉड्यूल समोर आलंय. काय नेमकं आहे हे नवीन ग्रामीण मॉड्यूल?
विनायक हे जे ग्रामीण जे मॉड्यूल हे प्रामुख्याने जे ग्रामीण भागात ज्या मुलांना आतापर्यंत जे तयार केले गेले बुलढाणा असो अकोला असो या सर्व परिसरातून मुलांना तयार करण्याची प्रक्रिया त्यांच्यावरती त्यांना घडवण्याची सगळी प्रक्रिया सुरू होती. आपण बघितलं जे ब्लास्ट झालेत मुंबईमध्ये ब्लास्ट झाले 13 जुलैचा ब्लास्ट असो त्याच्या आधीचे सगळे ब्लास्ट असो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जी लोक पकडली गेली जे तरुण पकडले गेले हे सगळे वेगवेगळ्या भागातले होते. कधी बिहारच्या लोकांना अटक केली होती कधी दरभंगा इथल्या लोकांना अटक केली होती कधी युपीमधल्या लोकांना अटक केली गेली होती आणि आता जी लोक जी यांना अटक केली गेलेली एटीएसने अटक केलेली आहे हे सर्व जे आहे ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली आहेत बुलढाणातली आहेत जालना परिसरातली आहेत औरंगाबाद परिसरातली आहेत. म्हणजे ही जी लोक सगळे त्या ठिकाणी सगळे तयार होत होती यांना तयार करण्यासाठी यांना प्रशिक्षण देण्यासाठी तिथून दुसरीकडे नेलं जात होतं खांडवाळा नेलं जात होतं केरळमध्ये नेलं जात होतं त्या ठिकाणी त्यांना तयार करून पुढची जी कामगिरी आहे ती त्यांच्या सोपवली जाणार होती. त्याचप्रमाणे ही जी लोक सगळी जी आतापर्यंत जी अटक केलेली आहे त्यातला अब्रार असो त्याचप्रमाणे हा खिलजी असो ही सगळी जुनी लोक आहेत सिम्मीची लोक आहेत सुरुवातीची आणि त्यानंतर आयएमच्या संपर्कात आलेली आणि आयएमसाठी ऍक्टिव्हिटीमध्ये सिम्मीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आयएमच्या ऍक्टिव्हिटी प्रामुख्याने हे सक्रिय करत होते. अशा पद्धतीचे हे नवं मॉड्यूल जे आहे हे एक समोर आलेलं आहे. बरं, एक नवीन मॉड्यूल सध्या समोर येत आहे. माधव, याच मुद्द्यावर मला तुझ्याकडे यायचंय. कारण का जर मराठवाडा आपण पाहिलं, मराठवाडा हे केंद्र बनत चाललंय. नेमकं मराठवाडा या सगळ्या घडामोडींसाठी केंद्र कसं बनत चाललंय, काय अशा गोष्टी आहेत मराठवाड्यामध्ये ज्या अनुकूल आहेत या सगळ्या गोष्टींना घडायला? विनायक, सध्या जर आपण बघितलं एकूण तर आपण थोडा इतिहास बघायला पाहिजे की गेल्या 4 वर्षांमध्ये मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांकडे अतिरेक्यांचं लक्ष होतं आणि त्यामुळं तिथली इथली जी काही सुरक्षा यंत्रणा आहे ती सगळी सुरक्षा यंत्रणा पुणे मुंबई या मोठ्या शहराकडे लक्ष देत होती आणि त्याचाच फायदा पहिल्यांदा म्हणजे ही सगळी सीमी संघटना असेल किंवा इंडियन मुजाहिदीनचे कार्यकर्ते असून आपलं नेटवर्क ग्रामीण भागामध्ये उभं करण्यामागचं कारण तेच आहे की त्यांना मोठा जो धोका असतो सुरक्षेच्या संदर्भातली मोठी जी अडचण असती ती अडचण मराठवाड्यात कधी भासली नाही. ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय की औरंगाबादमध्ये एटीएसचं पथक आहे, या ठिकाणी जी काही यंत्रणा आहे ती पूर्ण यंत्रणा 8 जिल्हे त्यानंतर विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातली 2 जिल्हे असं ही इथली एटीएस यंत्रणा काम करते. या ठिकाणी जी संख्याबळ आहे ते अत्यल्प आहे, जवळपास 24 संख्या या ठिकाणी पूर्ण कर्मचाऱ्याची आणि एकूण जिल्हे जर बघितले ते जवळपास 16 जिल्हे या सगळ्या यंत्रणेखाली आहेत. मग ही सगळी या ठिकाणच्या या सगळ्या एटीएसच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वॉच ठेवणं सगळ्यात अवघड होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की स्थानिक पोलिसांची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी फारसे ह्या ज्या सगळ्या दहशतवादी कारवायांकडे फारसं नव्हतं आणि मग त्याचाच कुठेतरी फायदा ह्या सगळ्या अतिरेकी संघटनेच्या वेगवेगळ्या लोकांनी घेतले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस 2 वर्षापासूनचं हे सगळं नेटवर्क इथं सुरू झालं असल्याचा आता पूर्ण संशय येतोय. कारण औरंगाबाद असेल, जालना असेल, लातूर असेल, आपण जर्मन बेकरीचं जे प्रकरण होतं ते उदगीरमध्ये घडलं होतं, मग उदगीर असेल, त्यानंतर उस्मानाबादच्या काही ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी पोलिसांचा कुठेही त्यांना त्रास होणार नाही ही सगळी सेंटर त्यांनी निवडली होती आणि मग तिथेच त्यांना काम करण्यासाठी सोपं होतं. शिवाय त्यांना तिथली तरुण जी यंत्रणा आहे, तरुण मुलं जी आहेत ते त्यांना मिळण्यासाठी सोपं होतं. हे नेटवर्क वाढायला जी अनुकूलता लागते ती सगळी या ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हे सगळं नेटवर्क वाढतंय. एक नवीन मॉड्यूल समोर येत आहे, याच विषयावर आपण यानंतर सुद्धा बोलणार आहोत. ब्रेक नंतर सुद्धा सुधाकर आणि माधव आपल्याबरोबर असतील, पण त्याचबरोबर ब्रेक नंतर आपल्याबरोबर असतील माझी आयपीएस अधिकारी वायपी सिंग सर सुद्धा. त्यांना सुद्धा आपण हेच विचारणार आहोत काय नेमकं म्हणणं आहे या ग्रामीण मॉड्यूल बद्दल, कसं हे ग्रामीण मॉड्यूल वर्क होतं त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्यायचं. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त आयबीएन लोक.